माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी राजेसाहेब कदम सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, 95वा अखिल भारतीय साहित्य संमेलन एका अशा आगळ्या वेगळ्या गावात होत आहे. आगळ्या वेगळ्या यासाठी की हे गाव महाराष्ट्राच्या सीमेवर आहे, दोन राज्यांच्या सीमेवर आहे, आंध्र आणि कर्नाटक, आणि तालुका स्तरावरचं गाव आहे. आणि इथं मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. तमाम लातूरकरांना याचा अभिमान आहे, तमाम मराठवाडेकरांना अभिमान आहे. थोडीशी भीतीही आहे की तालुका स्तरावर, कारण आत्तापर्यंत महानगरातच संमेलनं व्हायची, तिथं अनेक सुविधा असायच्या, पंचतारांकित हॉटेल असतील, विमानतळ असतील, अनेक सुविधा असायच्या. पण इथं त्या सुविधांचा अभाव असतानाही काही गैरसोय होणार नाही का असं लोकांना वाटत असेल, पण माय मराठीला तसं वाटत नाही. कारण इथले जे म्होरके आहेत, नेतृत्व करणारे, त्यात एक से बढकर एक. कारण 2 वर्षांपूर्वी तर मसापचं संमेलन झालं, अखिल भारतीयला लाजवली इतकं चांगलं झालं, आणि आता तर आणखी त्यात भर पडलेली आहे. माननीय मंत्री संजयजी बनसोडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. सर, हा काही मुलाखत नाही, एक संवाद, की तुम्ही हे आव्हान पेलवलेलं आहे आणि ते पेलवणारच, स्वीकारलेलं आहे, आपली काय तयारी आहे सर? 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज माझ्या मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होत आहे. याचाच आम्हाला सर्वांना पहिल्यांदा खूप मोठा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे की लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये लातूर जिल्हा हा 26 जानेवारी 1982 त्या ठिकाणी जिल्हा झाला, आणि जिल्हा झाल्यानंतर आत्तापर्यंत कधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये झालं नव्हतं. आणि तो सन्मान आमच्या उदगीरकरांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. आमची जी इथली मसापाची बॉडी होती, इथली जी काही लीडरशिप होती, ते सातत्यानं मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरला झाल्यानंतर त्यांची एक सातत्यानं मागणी आणि त्यांची एक म्हणणं होतं की बाबा अखिल भारतीय साहित्य संमेलन हे उदगीरला झालं पाहिजे, हे त्यांची खूप म्हणजे इच्छा होती, आंतरिक त्यांचं इच्छा होती. आणि मग सातत्यानं मी आमदार या भागाचा आणि मंत्री झाल्यानंतर मला त्यांनी बोलून पण दाखवलं त्या ठिकाणी. आणि माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या गावामध्ये एक इतिहासाची परंपरा आहे, तुम्हाला माहीत आहे, पानिपतची लढाई उदगीरच्या किल्ल्यापासून त्या ठिकाणी सुरुवात 1760 साली त्या ठिकाणी झाली होती. आणि एक इतिहास आहे या उदगीर शहराला, उदयगिरी बाबाची नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. नायडोळेसारखे एक मोठे विद्वान या शहरामधून त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, आणि कर्नाटक आंध्रा तेलंगणा बॉर्डरवरचं हे शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. विविध भाषिक लोकं मग तमिळ असेल, कन्नड असेल, मराठी मायबोली असेल, तेलुगू असेल, अनेक भाषा या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी बोलल्या जातात. आणि त्या शहरामध्ये आज संमेलन त्या ठिकाणी होत आहे. आणि योगायोगानं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या आशीर्वादानं मला राज्याचं मंत्रीपद त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि इथल्या साहित्यिकांनी जाणून बुजून त्या संमेलनाचं स्वागताध्यक्षाचा बहुमानसुद्धा मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. एक खूप मोठा सन्मान मी त्या ठिकाणी मी समजतो. कमी वयामध्ये एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा बहुमान मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि माझ्या शहरामध्ये साहित्यिक आहेत, सामाजिक काम करणारे खूप मोठी मंडळी, कवी आहेत, खूप मोठी मंडळी आहेत. त्याच्यामुळं हे साहित्य संमेलन मी तुमच्या चॅनलला सांगू इच्छितो की 94 जेवढे साहित्य संमेलन झाले असतील, तर हे 95 साहित्य संमेलन हे आगळं वेगळं ह्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक होईल अशी आशा मला या ठिकाणी वाटते, आणि 100% होईल अशी खात्री आहे त्या ठिकाणी वाटतं. या संमेलनामध्ये आम्ही सर्व सामाजिक संघटनेला तर सहभागी त्या करून घेतलेच आहे, पण सर्व राजकीय पक्षाचे सुद्धा पदाधिकारी या संमेलनामध्ये त्या ठिकाणी आवर्जून, हे सर्व पक्षाचं संमेलन आहे असं त्या ठिकाणी लोकांनी, आता आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी आले होते. आणि आम्ही या जाणता राजा ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये जडणघडण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे, ते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनासुद्धा या संमेलनात आम्ही बोलवणार आहोत. आज देशामध्ये जसं हरित क्रांती वसंतराव नाईक यांनी केली, संबंध देशभर त्या ठिकाणी गाजली जाते, आणि ते पुढे नेण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी केलं, त्याच पद्धतीनं आज रोडच्या बाबतीमध्ये
जर कुणी क्रांती केली असेल या देशामध्ये रोडच्या बाबतीमध्ये तर ते नितीन गडकरी साहेबांनी केलेली आहे. म्हणून त्या नितीन गडकरी साहेबांना सुद्धा आम्ही बोलवण्याचं आम्ही त्या संमेलनाला बोलवणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. आम्ही माझ्या मनामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून ज्यावेळेस मला केलं त्यावेळेस मला असं वाटत होतं की बा जे काय आपला सीमावाद चालू आहे इतर राज्याच्या सोबत त्या सीमावादाच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, इथल्या मुख्यमंत्र्यालासुद्धा इथे या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला बोलवून घेऊन इथंच तो प्रश्न त्याची चर्चा झाली पाहिजे आणि तो प्रश्न मिटला पाहिजे. ही माझी भूमिका, स्वागताध्यक्ष म्हणून माझी भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि खूप मोठ्या महत्त्वाच्या व्यक्तीला, काही पर्यावरण तज्ज्ञाला आम्ही बोलवणार आहोत, काही ज्ञानपीठ पुरस्कार जे घोष आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत. आणि हे आगळं वेगळं साहित्य संमेलन आम्ही ते घडवण्याचा प्रयत्न आम्ही ठिकाणी करणार आहोत. आणि तुम्ही जी एक शंका उपस्थित केली की साहित्यिकांना आत्तापर्यंत जे साहित्य संमेलन झालेले आहेत ते मेट्रो शहरामध्ये झालेले आहेत, मोठ्या सिटीमध्ये झालेले आहेत आणि 5-star काही सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जरी 5-star सुविधा जरी नाही देऊ शकलो पण 7-star आत्मीयता आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ, आत्मीयताने त्याचं स्वागत त्या ठिकाणी करू. आणि आज माझ्या भागातील सर्व जे काही जनता आहे किंवा साहित्यिक आहेत एवढे खुश आहेत की प्रत्येकजण आम्हाला सांगतंय की माझ्या घरी 4 गेस्ट द्या, माझ्या घरी 5 गेस्ट द्या. त्या 5-star रेस्ट हाऊसपेक्षा, 5-star हॉटेलपेक्षा ते आत्मीयतेचं 7-star त्यांचं घर त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध त्या ठिकाणी करू. एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, आपण स्वतःला सामान्य कार्यकर्ता म्हणता हेच तर आपलं मोठेपण आहे आणि ह्याच मोठेपणामुळं आम्ही आत्ता होतो बैठकीला. मी अनेक साहित्य संमेलनाला गेलो पण सगळे तणावग्रस्त चेहरे संयोजकांचे, 12-12 महिन्याचा वेळ मिळून देखील तणावात कसं होणार. आणि तुम्हाला 2 महिन्याचा वेळ मिळून देखील तुमच्याकडं पाहतो मी, रामभाऊ तिरुकेंकडे पाहिलं किंवा बसवराज पाटलांकडं, इतके फ्रेश आणि इतका आत्मविश्वास आणि तुमच्या कामाचा धडाका तुम्हाला माहीत नसेल पण सगळ्या मराठवाड्यात तरी आहे की काम करणारे मंत्री. आणि म्हणून अपेक्षाही तुमच्याकडून जास्त आहेत. हे झालं पर्यावरण, बाकी सगळं सीमावाद. पण मुंडे साहेबांनी एक 20-21 वर्षापूर्वी परळीला साहित्य संमेलन घेतलं होतं. सांस्कृतिक त्यांनी खूप चांगले कार्यक्रम, साहित्यिक भूक तर भागवलीच रसिकांचे. आशा भोसलेंचा कार्यक्रम घेतला, नक्षत्राचे देणे. आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे तुम्ही काहीतरी वेगळं हे पण करणार सांस्कृतिकच्या दृष्टीने. काय तुमची प्लॅनिंग आहे किंवा काय नियोजन आहे संमेलनामध्ये? सांस्कृतिकच्या संदर्भामध्ये आमच्या इथल्या बऱ्याच तज्ज्ञांशी मी चर्चा केली आणि मला सातत्यानं वाटत होतं की बाबा इथं एक अजय अतुलला या ठिकाणी बोलवावं. आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खाननी संबंध राज्यामध्ये एक पाणी चळवळ त्यांनी त्या ठिकाणी उभा केली होती. माझी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आजपर्यंत काही झाला नाही पण त्यांनासुद्धा बोलवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. नाना पाटेकर सामाजिक भावनेतून या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतात आणि मराठी भाषेवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे तर त्यांनासुद्धा बोलवण्याची आम्ही प्रयत्न करतो आहे. ते निमंत्रण स्वीकारतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण हे 3 दिवस एक खूप मोठी मेजवानी असेल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आत्तापर्यंत इतिहासामध्ये, आता माझं वय फार कमी आहे पण मलाही राजकारणामध्ये 25-30 वर्ष त्या ठिकाणी झाले. अनेक साहित्य संमेलनामध्ये मी मला भाग घेता आला. अनेक साहित्यिकांशी माझे चांगले संबंध आहेत. डॉक्टर जयम वाघमारे असतील, कुंभार सर असतील, कौतुकराव पाटील साहेब असतील, म्हणजे अनेक साहित्य सबनी साहेब असतील, ह्या सगळ्यांशी माझे चांगले संबंध त्या ठिकाणी होते. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जे साहित्य संमेलन आहे हे आगळं वेगळं असेल अशी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आणि सांगण्याचं तात्पर्य की मी पर्यावरण मंत्री आहे म्हणून आत्तापर्यंत साहित्य संमेलनामध्ये पर्यावरण हा विषय कुण्याच साहित्य संमेलनामध्ये आला नव्हता. पण इथल्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही आज बघतो आहे की जमिनीची धूप प्रचंड मोठी वाढायला लागलेली आहे, वातावरणामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत. आणि ह्या बदल वातावरणामध्ये बदलामुळं आज तुम्ही देशाची राज्याची काय हाल चालले आहेत, म्हणजे ऐवेळी पाऊस पडतोय, कधी थंडी वाजते. आपण बघत होतो की दिवाळीमध्ये आपण पहाटेची आंघोळ कशासाठी करत होतो, म्हणजे किती थंडी वाजायची, पण अशी दिवाळीमध्ये आता थंडी नाही. उन्हाळ्यामध्ये वेगळा पाऊस पडतोय, म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये बदल त्या ठिकाणी होत आहेत. म्हणून पर्यावरणामध्ये आता चर्चा झाली पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास
होताना दिसतो आहे, तर ते पर्यावरणाचं जतन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. वृक्ष लागवडीवर आपण प्रेम केलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान आम्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणून माझी वसुंधरेच्या आधारावर जे काही आपले पंचमहाभूत आहेत, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल, हे जे काही पंचमहाभूत आहेत, ह्या पंचमहाभूताचं सुद्धा संवर्धन केलं पाहण्यासाठी ह्या साहित्य संमेलनामधून त्याचा उलगडा त्या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या 94 साहित्य संमेलन झाले तिथं फक्त 3 सभामंडप असायचे, 3. पण उदगीरच्या साहित्य संमेलनामध्ये 7 सभामंडप असणार आहे, 7. आणि बालसाहित्यिकाचा सुद्धा एक वेगळा सभामंडप त्या ठिकाणी असणार आहे. आता अनेक गोष्टी तुम्हाला पुढे पुढे त्या ठिकाणी दिसतील, अनेक मान्यवर त्या ठिकाणी, आता आम्ही ज्यावेळेस निमंत्रण त्या ठिकाणी देऊ, पण अनेक मान्यवरांना सुद्धा इथं येण्याची इच्छा आहे. आज देश विदेशातून सुद्धा मला फोन येत आहेत, व्हॉट्सअप कॉल येत आहेत की आम्ही ह्या साहित्य संमेलनामध्ये येणार आहेत. म्हणजे देशातले तर लोक येतीलच, पण आंतर म्हणजे इंतरराष्ट्रीयसुद्धा लोक, इतर देशातीलसुद्धा लोक ह्या साहित्य संमेलनाकडं त्या ठिकाणी येणार आहेत. सर, आपण नेतृत्व स्वीकारले म्हणजे संमेलन आपला संकल्प सिद्धीला जाणारच, याबद्दल आमच्या मनात शंका नाही. कारण हजारो हात तुमच्यासाठी राबणारे आम्ही पाहतोय. आम्ही स्वतः याच जिल्ह्याचे घटक असल्यामुळं माय मराठीच्या स्वरूपातून किंवा इतर स्वरूपातून आम्ही आमच्या आपल्यासोबत सातत्यानं असू, आणि तुमच्यासोबत सुदैवानं आपल्या जिल्ह्याला सांस्कृतिक मंत्रीपदसुद्धा आहे. अमित भयाचं सुद्धा कदाचित यासाठी तुम्ही चर्चा केली तर चांगलं योगदान मिळू शकेल. आणि ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही आपला अमूल्य वेळ आपल्या माय मराठी चॅनलसाठी दिला. आम्ही आणि शेवटी आपण काय म्हणाल, आणि मी वारंवार येतच राहणार आहे तुम्हाला त्रास देण्यास. नाही, आपण एक मुद्दा उपस्थित केला की आपल्या जिल्ह्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत होय, आणि आमच्या जिल्ह्याचे नेते पण आहेत ते, आणि पालकमंत्री काय आहेत. आम्ही ज्यावेळेस हे साहित्य संमेलन घ्यायच्या संदर्भातसुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, आवर्जून त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही घ्या, माझाच तुम्हाला संपूर्णपणे त्या ठिकाणी पाठिंबा राहील. आणि विलासराव देशमुख साहेबांनी ते हयात असताना, मुख्यमंत्री असताना एक खंत बोलून दाखवली होती की मी मुख्यमंत्री असताना अनेक साहित्यिकांशी मी बोललो आणि मला साहित्य संमेलन हे लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं होतं, पण ते मी घेऊ शकलो नाही. हे त्यांनी अनेक म्हणजे त्यांच्या साहित्यकडे ती खंत व्यक्त केली होती. मी तेच मुद्दा आपले पालकमंत्री अमित देशमुख साहेबांना आम्ही बोलून दाखवलं की जे साहेबांचं स्वप्न होतं, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं जे स्वप्न होतं, ते आम्ही उदगीरमध्ये पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ह्या साहित्य संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अमित विलासरावजी देशमुख साहेब त्या ठिकाणी असणार आहेत, आणि त्यांचासुद्धा सहभाग ह्या साहित्य संमेलनामध्ये असणार आहे. आम्ही लवकरात लवकर जिल्हा लेवलची त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकप्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी घेणार आहोत, सर्व साहित्यिकांची आम्ही त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत, सर्व प्रशासनाची आम्ही त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत, आणि त्यांनासुद्धा सहभाग करून त्यांचं संमेलन आहे. हे एकट्या उदगीरचं साहित्य संमेलन नाही, तर हे लातूर जिल्ह्याचं संमेलन आहे, हे मराठवाड्याचं संमेलन आहे. त्याच्यामुळं लातूर जिल्ह्यातले सर्व साहित्यिकांनी, सर्व लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी घेण्याकरता आम्ही त्याला विनंती करावं, ते सहभागीसुद्धा त्या ठिकाणी घेतील अशा मी आशा या ठिकाणी बाळगतो. धन्यवाद. संमेलनासाठी येण्यासाठी ज्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील, आता स्वागत अध्यक्षांनी शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित नाही तर सप्ततारांकित मनाची लोक या शहरात राहतात. आपण बिनधास्तपणे निर्धास्तपणे या तास दीड तासावर हैदराबाद एअरपोर्ट आहे, नांदेड एअरपोर्ट आहे, लातूर आहे, आणि इथं तुम्हाला काहीही आदरातिथ्यामध्ये कमी पडणार नाही. सर, आपला वेळ दिलात. माय मराठी चॅनलच्या सर्व 14 कोटी दर्शकांच्या वतीनं आपला आभार मानतो. जय जगत.